प्रेस मीट था हमारे अमर चिमकोट जी, कमकनूर साहब, भीमना साली साहब, मोहन साहब, सब जो कोली और कुर्बा समाज के हैं, यूनाइटेडली इस बार चुनाव लड़ेंगे। इस बार नारायण राव जी का जो सपना था बसवा कल्याण के डेवलपमेंट का, वो साकार करने के लिए एकजुट होके ऑल बैकवर्ड क्लासेस, एससी एसटी माइनॉरिटीज टुगेदर माला जी को वोट करेंगे। उनका नारायण जी का जो डेवलपमेंट का सपना था उसके साकार के लिए हम सब लोग सपोर्ट दिए हैं। और मोर इम्पोर्टेंटली, जो हमारे एसटी सर्टिफिकेट्स नहीं मिल रहे हैं कोली समाज को और कुर्ब समाज को, इसके खिलाफ जो केंद्र सरकार और राज्य सरकार एक साजिश बना रही है, उसके खिलाफ मैंने भी हमने आवाज़ उठाई है। और हम ये एक्सपेक्टेशन है कि सरकार से कि जितना जल्दी हो सके जो पिछला जो रूल था एसटी का, वो कुर्ब समाज के लिए करना है और कोली समाज को एसटी में दाखिल करना है ज़्यादा से ज़्यादा जल्दी, क्योंकि उन्होंने आश्वासन दिया था और हमारा प्रस्ताव भी 3 साल से केंद्र सरकार के कचहरी में है, तो दफ्तर में है। तो जितना जल्दी हो सके एसटी स्टेटस ये दोनों समाज को मिलना चाहिए, वरना हम आगे के दिनों में हम सरकार के खिलाफ और ज़ोर से आवाज़ उठाने पड़ेगी। ನಾವು ಏನಿವತ್ತು ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಲ್ಲಿ ಬೈ ಎಲೆಕ್ಷನ್ಸ್ ಬಂದಿದೆ, ನಮ್ಮ ಮನೆ ಮಗಳು ನಿಂತಿದ್ದಾಳೆ ಎಲೆಕ್ಷನಲ್ಲಿ, ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಮತ್ತು ಗೋಂಡ ಸಮಾಜ ಇಬ್ಬರು ಎಲ್ಲ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗ ನಾವು ನಾರಾಯಣ ರಾವ್ ಅವರ ಧರ್ಮಪತ್ನಿಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಮತ ಹಾಕಿ ನಾವು ಆಯ್ಕೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಜಾತಿ, ನಮ್ಮ ಕೋಲಿ ಸಮಾಜನೇ ತಂದೆ ತಾಯಿ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು, ನಾ ಅವ್ರಿಗೆ ಎಸ್ ಟಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಅವ್ರಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡ್ತಾಯಿರುವಂಥ ಬಾಬುರಾವ್ ಚಿಂಚನ್ಸೂರ್ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಕಿವಿ ಮಾತು ಹೇಳೋಕ್ಕೆ ನಾವು ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅವ್ರಿಗೇನಾದರೂ ನೈತಿಕತೆ ಇದ್ದರೆ, ಸಮಾಜದಲ್ಲೇ ಹುಟ್ಟಿದ್ರೆ, ಅವರು ದಯವಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಮಾಲಾ ಬಿ ನಾರಾಯಣ ರಾವ್ ಅವ್ರಿಗೆ ಮತ ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಅವರು ಪ್ರಚಾರಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಕು. ಅವ್ರಿಗೇನಾದರೂ ಇರುವಂಥ ಒಂದು ನಿಗಮ ಮಂಡಳಿ ಹುದ್ದೆ ಅಡ್ಡಿ ಬಂದರೆ ಅದನ್ನು ರಾಜೀನಾಮೆ ಬಿಸಾಕಿ ಮಾಲಾ ಅವ್ರ ಪರವಾಗಿ ಅವ್ರು ಹೋಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ನಿಮ್ಮ ಮಾಧ್ಯಮಗಳ ಮೂಲಕ ಕೇಳ್ಕೊತಾ ಇದ್ದೀನಿ.